मी याआधी इमामोक्टिन बेंझावेट कंपनीचे एक्सपर्ट नावाचे कीटकनाशकामुळे शिराळा ब्राह्मणवाडा अंतोरा येथील शेतकऱ्यांचे तूर पिकाचे नुकसान झालेले होते. मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवाहन केले होते. फवारणी केल्यानंतर 3 दिवसानंतर पाणी गेली, त्याचा प्रमाण वाढला होता, पण 5व्या दिवशी पूरा बार आणि शेंगा जळून गेल्या. त्याच्यानंतर मग कृषी अधिकारी वगैरे तक्रार दिली का? हा, त्याचे कृषी केंद्रावर तक्रार मांडली. शासनाच्या इकडून तुमची काय अपेक्षा आहे काका? शासनाची इकडून हेच अपेक्षा आहे का, आमच्यावर एवढा कर्ज असून शिन्या आणि अशी परिस्थिती झाली, आमचा नुकसान भरपाई मिळावी. ते वामन पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातील जे तुरीचे पिकाचं नुकसान आहे त्याचे फुटेज मला दाखवले, त्यावरून मला वाटलं निश्चितच नुकसान झालेलं आहे. त्यामुळं मी त्वरित तालुकास्तरीय समितीचा पाहणीचा दौरा अरेंज केला. आम्ही नंतर त्या कंपनी आणि डीलरवर FIR दिनांक 14/1/2014 रोजी वलगाव पोलीस स्टेशनला दाखल केला. वामन पाटील सब जगह सहयोग इनका रहा और पंचायत समिति वालों के ने नुकसान जो निकाल के दिया वो हमारे को 2,88,960 रुपये मिल का चेक मिला. आम्ही वामन पाटील यांना घेऊन सूचित केलो तेव्हा वामन पाटलांनी आमच्या शेतीची पाहणी केली आणि फोटो वगैरे काढला. 5 एकराच्या तुरीत असं 86,000 असे काही चेक दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एवढी मदत केली, आम्हाला तेवढंच समाधान झालंय. वामन पाटील यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकलेली आहे, तर त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि असंच तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्याला संस्थेमार्फत सहकार्य करतील अशी अपेक्षा ठेवतो. या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्या सर्वांचा मी आभारी आहे. तसेच मला आनंद होत आहे की त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळाली. मी वामन पाटील, महाराष्ट्र अमरावतीवरून इंडिया अनहर्डसाठी.